नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा मित्रांनो. मित्रांनो, आता मी आलो दुकानात आणि दुकानाच्या समोरनं आपल्या इथं ग्रामपंचायतच्या वतीने एक नवीन योजना आलेली आहे, ती पाईपलाईनची. ते काम चालू आहे बघा. जे सी बीचा आवाज तुम्हाला येत असेल. आता आपल्या दुकानाच्या इथनं समोरनं पाईपलाईन जाणार आहे. तुम्हाला दाखवतो काम कसं चालू आहे ते. ही दिसत आहे ती पाईप बघा, लांब पत्र गेलेले आहे. तुम्हाला दाखवतो त्याच्यावर वाण जरी गेले तरी ही पाईप फुटत नाही मित्रांनो. आता कशी इकडं खोदलंय तिथं घालतात बघूया आपण. ही बघा पाईप. पूर्ण लांब पत्र आहे बघा. ही आपली मराठी शाळा आहे तिथे. त्या तिकडे पुढे चढताला तिचं टोक आहे बघा. लिकेज व्हायचं भानगडच नाही, दणकट पाईप. कितना साल चलती आहे हे भाई? हे पाईप कितना साल चलती आहे तुझे मालूम नाही? बघूया आता कशी पाईप घालतात. राम लक्ष बघू आपल्या त्या शाळेपत्र आहे बघ पाईप. बघा मित्रांनो, आता ही पाईप घ्यायला लागली आहेत बघा. तिकडे जे सी बी लावले, जे सी बीच्या साह्याने ही पाईप पुढे ढकलत आहेत. काय झाड आहे ये बरो खाली काय डॅड? हा काय जात ढकललं तर पायान जाईत नाही. हात लाव. खड्ड्यात आता पाईप टाकलेले आहे. पाईप ढकलायचं काम चालू झालंय. हे बघा जे सी बी. त्या जे सी बीच्या नांग्याला बरोबर पाईप बांधली आहे. आणि इकडे पाईप कराडनी. हा ते बघा आतमध्ये टाकत आहेत. चौघच आहेत नव. काय जे सी बीन ओढलं कसलं ओढतं का ती? नांगाला बांधलं आहे नांग्याला. आपल्या ग्रामपंचायतचे कामगार तसेच इथं काम करणारे कामगार आहेत. तीन चारच मेंबर आहेत काम करणारे. पाईप कमीत कमी 100 वर्ष तरी टिकणार आहे. वाहन गेलं तरी एक पाईप खराब होत नाही. कामगार आपला बघा असा एकच कामगार आहे. हा आपला कामगार ग्रामपंचायतीचा जो चांगल्या हिमतीनं काम करतो. आणि दुसरे कामगार काय इथे इथंच नाहीत. काढा घ्या आता जाऊन. असं आपल्या गावातलं नवीन पाईपलाईनचं काम चालू आहे.